नमस्कार सर्वांना, सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षक वृंद आणि पालक वर्ग, मी तुषार ताठे सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। गेली अनेक दिवस झालं आपण COVID-19 किंवा कोरोना व्हायरस साथीच्या रोगाने सगळेच त्रस्त आहोत। आपणच नाही तर अख्खं जग या COVID-19 या रोगाच्या विळख्यात आलं आहे। जगाला बदलून टाकणाऱ्या या आजारामुळे आपल्या देशात लॉकडाऊन झालं। विद्यार्थी तर द्वितीय सत्राची परीक्षा सुद्धा देऊ शकले नाही आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आता नवीन वर्गात दाखल झाले आहात। विद्यार्थी मित्रांनो, अजूनही हा आजार पूर्णपणे गेलेला नाही। विशेष म्हणजे या रोगाला कोणतेही औषध आतापर्यंत उपलब्ध झालेले नाही आणि त्यामुळे स्वतःचा बचाव करणे हाच याचा एकमेव उपाय आहे। त्यासाठी काय केलं पाहिजे तर हात धुणे, वेळोवेळी हात धुतले पाहिजे, वेळोवेळी हात सॅनिटाइज केले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्कचा वापर केला पाहिजे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर आपण केला पाहिजे। बाहेर तरी विद्यार्थ्यांना तर बाहेर जाण्याचं काम पडत नाही, परंतु जरी पडलं तरी त्या वेळोवेळी सोशल डिस्टन्सिंगचा वापर आपण केला पाहिजे। पालकाने देखील सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणं गरजेचे आहे आणि त्यामुळे आपण या रोगाचा बचाव करू शकतो। आणि या सर्व कारणांमुळे अजूनही हा रोग गेलेला नसल्याकारणाने आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळा या अजून सुरू झालेल्या नाही आहेत आणि त्या प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी अजून काही कालावधी आपल्याला लागणार आहे। आणि मग यासाठी विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांचा अभ्यास वाया जाऊ नये म्हणून महानगरपालिका औरंगाबादचे तंत्रस्नेही शिक्षक जे वेगवेगळ्या शाळेमध्ये कार्यरत आहेत, असे असणारे सर्व वेगवेगळे शिक्षक हे एका प्लॅटफॉर्म खाली येऊन, आणि त्या प्लॅटफॉर्मचं नाव आहे डिजिटल शैक्षणिक क्रांती। डिजिटल शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर ऑनलाईन व्हिडिओ, PDF, शॉर्ट फिल्म्स आणि वेगवेगळ्या डिजिटल साहित्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते पोहोचणार आहे। डिजिटल शैक्षणिक क्रांती या समूहामध्ये किंवा प्लॅटफॉर्ममध्ये काम स्वतःहून काम करणारे जे शिक्षक आहेत ते पुढील प्रमाणे आहेत।
महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालकांचा विचार केला तर ते सगळे मजूर वर्गातील पालक आपल्या महापालिकेच्या शाळांमध्ये असणारे विद्यार्थी त्यांचे पालक आहेत. आणि मग ह्या विद्यार्थ्यांच्या स्क्रीन टाइम म्हणजे मोबाईलवरती ते किती वेळ व्हिडिओज पाहणार आहेत याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. आणि शासन निर्णयानुसार आपण पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन शिक्षणामध्ये सहभागी करणार नाही आहोत, कारण ते अजूनही लहान आहेत आणि मोबाईल हाताळण्यासाठी किंवा त्यांच्या डोळ्यांचा विचार करता हे योग्य देखील होणार नाही. आणि मग सर्व पालकांना देखील एक विनंती असणार आहे की पालकांनी देखील सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही जेव्हा घरी असतात किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जेव्हा घरी असतात त्यावेळेस तुम्ही हा जो मोबाईल आहे तो मोबाईल आपल्या मुलांकडे द्यायचा आहे. आणि त्यामुळे आपला जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, त्यालाही चांगलं दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. इतर शाळांच्या तुलनेच्या तुलनेपेक्षा आपल्या शाळांमधून या डिजिटल शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून अतिशय छान शिक्षण, छान व्हिडिओज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतले नसून तर इतर शाळांचे देखील शिक्षकांच्या शिकवण्याचा आनंद घेता येणार आहे. आणि या सर्व कामामध्ये आपल्या महानगरपालिकेची सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्या सहकार्याने हे सर्व काम आपण करत आहोत. जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत हे सगळे व्हिडिओज काही चांगल्या PDFs पोचतील तेव्हा त्या व्हिडिओजला त्या चॅनल्सला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे जर मित्र असतील त्याच वर्गात शिकणारे तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हे शेअर पण करा, जेणेकरून हे सर्व व्हिडिओज ऑनलाईन काम करणाऱ्या शिक्षकांचा अजून उत्साह वाढेल. खूप खूप धन्यवाद.